सासुरी कळणी इथल्या पारंपरिक शिमगोत्सव जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला. कळणीतील आगीचे रोंबाट, घोडेमोडणी आणि सासुरीतील पालखी, देवाचे रोंबाट आणि घोडेमोडणी शिमगोत्सवाचे आकर्षण ठरले. दोडामार्ग तालुक्यात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. रोंबाट, चोर, न्हावण, गावडागावडी, राधाकृष्ण, गोप, झोपा, आगीचे रोंबाट, घोडेमोडणी, वाघ खेळ असे अनेक प्रकार शिमगोत्सवात पाहायला मिळतात. शिमगोत्सवाला गणेशोत्सवाइतकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटकमध्ये नोकरीला असलेले चाकरमाने शिमगोत्सवाला न चुकता येतात. धुळवड, रंगपंचमी, न्हावण, रोंबाट, घोडेमोडणी यात आवर्जून सहभागी होतात. प्रत्येक घरात पै पाहुण्यांचा मोठा राबता असतो. रात्रीच्या वेळी आगीचे रोंबाट असते. आगीचे गोळे फिरवण्याची पारंपरिक प्रथा आजही जपली जात आहे. लाठ्या बनारथांचे साहसी खेळ जसे लग्नात दिसायचे तसे शिमगोत्सवातही दिसतात. आगीचे खेळ खेळणारे तरुण आणि बुजुर्ग यांचा जोश शिमगोत्सवातही द्विगुणित होतो. शिमगोत्सव म्हणजे जोश, उत्साह, उल्हास, साहस आणि खिलाडूपणा असेच म्हणावे लागेल. प्रभाकर धुरी, कोकण 9, दोडामार्ग.